माथेरानला जाणार असाल तर स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला काटेकोर राहावं लागणार आहे, कारण माथेरान स्वच्छ ठेवण्यासाठी आता स्थानिकांनी पुढाकार घेतलाय. मुंबई पुण्याच्या पर्यटकांचं जवळचं आणि आवडतं पर्यटन ठिकाण माथेरान, पण इथे जेवढे पर्यटक जास्त तेवढा कचराही जास्त. साहजिकच माथेरान मधला कचरा वाढत होता, पण आता हे चित्र बदलायचं स्थानिकांनी ठरवलंय. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून होणारा कचरा थांबवण्यासाठी माथेरानमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला गुलाबाचं फूल आणि कापडी पिशवी दिली जाते. इथे येणारे जे पर्यटक असतात ते म्हणजे आपण नगरपालिका म्हणून कचऱ्याचं जे आयोजन आहे म्हणजे सगळं वर्गीकरण करून वेगवेगळा घेतो, पण पर्यटक येताना त्यांना जी आहे सूचना, तर आपण एक आता नवीन असा ठराव केलेला नगरपालिका अंतर्गत की एक एंट्री पॉईंटलाच तिथे आपण एक पिशवी त्यांना देणार आहोत, जेणेकरून त्यांना जे म्हणजे रॅपर आहेत, बिस्किटचे आहेत, वेफरचे आहेत किंवा बाटले आहेत, तर त्यांनी त्यात जमा करायच्या. स्वच्छ अभियान स्पर्धेत माथेरान सहभागी झाल्यापासून इथे कमालीची स्वच्छता जाणवते. माथेरान मधले घोडेवाले, हातरिक्षावाले, हॉटेल व्यावसायिक, शाळकरी विद्यार्थी, राजकीय नेते, सामाजिक संघटना सगळ्यांनीच स्वच्छ माथेरानसाठी हातभार लावलाय. सर्व समाजाचे घटक, सर्व समाजाची लोक आता एकत्रित होऊन माथेरान स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून आता आज सगळ्यांना आम्ही सुरुवात केलेली आहे, आणि आता माथेरान बऱ्यापैकी साफ झालेलं आहे, आम्ही फार विजयाच्या जवळ आहोत. आणि मी सगळ्या नागरिकांना आता तेच आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी आपला परिसर स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवा. आम्ही जनजागृतीसाठी माथेरान नगरपालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत, स्टिकर्स लावलेले आहेत, भिंतींवरती पेंटिंग केलेली आहे. याशिवाय आम्ही कमानी लावलेली आहे शहरामध्ये, त्यानंतर ध्वनीचित्रफीत आम्ही सगळ्या ठिकाणी वाजवतोय. सध्या विद्यार्थ्यांची रॅली आम्ही काढलेली, विशेष म्हणजे माथेरानमध्ये आम्ही अश्वचालकांची, घोडेचालकांची रॅली काढली, त्यानंतर सर्व समाजाचे वेगवेगळ्या समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांची आम्ही रॅली काढलेली आहे. याशिवाय माथेरान नगरपालिकेने घरोघरी ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याचे डस्टबिन वाटप केलेले आहे. स्वच्छ माथेरानची सुरुवात तर चांगली झाली आहे, आता माथेरानचं हे स्वच्छ सुंदरपण टिकवायला हवं, आणि अर्थात ती जबाबदारी पर्यटकांची सुद्धा आहे. अमोल पाटील, झी मीडिया, माथेरान. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.